प्रेम असेल तर राग हा येणारच असतो, कारण राग हा हक्काच्या माणसावरच येत असतो. सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही वाईट विचार करून घेऊ नका. दुसऱ्यांचा विचार आपल्याला मान्य नाही याचा अर्थ आपण पण बरोबर आहोत असा होत नाही. नातं सांभाळण्यासाठी दुसऱ्यांच्या चुका सांभाळून घेण्याची मानसिकता हे असणं गरजेचं असतं, आणि नातं टिकवण्यासाठी नको तिथं चुका काढण्याचं टाळणं हे अत्यावश्यक असतं. व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वानुसार चमकते, इच्छेनुसार नाही. हलणाऱ्या दगडावर शेवाळ जमा होत नाही, वापरात असणाऱ्या लोखंडावर गंज चढत नाही. त्याचप्रमाणे सतत प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना अपयश येत नाही. दयेवर जगू नका, दुबळे व्हाल. रडण्यासाठी खांदा असलेला व्यक्ती सर्वात श्रीमंत असतो. अधिकार तिथंच असतो जिथं प्रेम असतं, आणि जिथं प्रेम असतं तिथं भांडणही असतं. म्हणूनच प्रेमात कोणी रागानं बोललं तर ते मनावर घ्यायचं नसतं, कारण राग हा क्षणिक असतो आणि प्रेम हे कायमचं असतं. तसंही त्यांच्या रागाच्या बोलण्यापेक्षा त्यांचं न बोलणंच हे जास्त त्रासदायक असतं. मनातील बऱ्याच इच्छा या पैशाच्या उंबरठ्यावर प्राण सोडत असतात. आयुष्य खूप छोटं आहे, प्रत्येक क्षण आठवणीत कैद करत राहा. तुटलेल्या मनाला नंतर जोडणं हे जड जात असतं. अचानक मन उदास होणं, हळूच डोळ्यात पाणी येणं ही एका वेदनेची जाणीव असते, जे दुसऱ्याला सांगता येत नाही आणि स्वतःला सहनही होत नाही. नातं टिकतं ते फक्त आणि फक्त प्रेम आणि विश्वासाचा आधार घेऊन, आणि ज्या क्षणी तुम्ही त्याला व्यवहाराचा नियम लावायला सुरुवात करता तेव्हा त्याचा पराभव निश्चित होतो. सुरुवात करण्यासाठी महान असणं आवश्यक नाही, पण महान होण्यासाठी सुरुवात करावी लागते. जाग व्हा आणि उत्कटतेनं नवीन दिवसाची सुरुवात करा. आयुष्य हे खूप सुंदर आहे, फक्त आपलं मन शुद्ध असलं पाहिजे. जीवनातील सर्वात महत्वाचा निर्णय आपण स्वतः घेतलं पाहिजेत, कारण नंतर आपल्याला त्याचा पश्चाताप व्हायला नको. जीवनाला अखेरची रेषा नसते, ते क्षितिजासारखं रुंदावणारं आहे. सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच स्वीकारू शकते, कारण अहंकार कधी सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते, ना दुसऱ्यानं सांगितलेलं चांगलं विचार. शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असतं, तर संयम परिस्थितीला दिलेलं प्रति उत्तर असतं.
तुम्ही कोणतेही काम करत असाल तर ते पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सांगू नका, नाहीतर नकारात्मक लोकांच्या विचारांचा तुमच्या कामावरती परिणाम होत असतो। प्रत्येकानं वास्तव परिस्थितीला सामोरं जाऊन प्रयत्न केलं तर भविष्यात समस्या निर्माण होत नाहीत, पण बरेच जण वास्तव मान्य न करता काल्पनिक विश्वात जाऊन प्रयत्न करत असतात, त्यामुळे नैराश्य येतं आणि स्वप्नभंग होतो। याला तीच व्यक्ती सर्वस्वी जबाबदार असते। स्वतःशीच वाद कराल तर सर्व प्रश्नांची उत्तरं सापडतील, जर दुसऱ्यांशी वाद घालत बसाल तर नवीन प्रश्न उभे राहतील। पाण्यातच वीज असते, त्याला फक्त गतीची गरज असते। ताकातच लोणी असतं, त्याला फक्त घुसळण्याची गरज असते। सुख सुद्धा माणसाच्या स्वतःच्या जवळच असतं, त्याला फक्त शोधण्याची गरज असते। सूर्यास्त रोज सिद्ध करत असतो की शेवट सुद्धा सुंदर होऊ शकतो। तोंडावर तिरस्कार करणारी लोक हे परवडत असतात, पण आपलेपणाचा दिखावा करणारी लोक जास्त घातक असतात। आपल्या सोबत असणारी सगळी आपली माणसं असतात असं नाही, कारण इतिहास सांगतो की घात हा नेहमी जवळच्याच माणसांकडून होत असतो। एकीकडं जिवंत माणसांची मनं दुखवायची आणि दुसरीकडं खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पाप धुतली जातात, ही जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे। परिवार सुखात चालवायचा असेल तर तडजोड आवश्यक असते। तडजोड म्हणजे माघार घेणं नाही तर एकमेकांना सांभाळून घ्यायचं असतं। आपण आपल्या लबाडी स्वार्थी स्वभावानं लोकांना एक दोन वेळा वेढ्यात काढू शकतो, फसवू शकतो, पण तुम्ही जे दुसऱ्याला देता तेच परत तुम्हाला मिळत असतं। चांगलं द्या चांगलं मिळेल, वाईट दिलं तर आज ना उद्या वाईटच मिळेल।